ଜିତିନୀତି ଦକ୍ଷଭାବ ହେଲା ଦକ୍ଷ ଭାଷଣ ସ୍ୱତନ୍ତ୍ର ଯଦି ବାବା ସହିତ ଦେଇଥାଏ ଏକ ଦୁଷା ଦୃଷ୍ଟିକୁ ଆପେ ଗ୍ରନ୍ଥାଚ ମାଧ୍ୟମକୁ ଅପେକ୍ଷା ହେଲା ସେ ଲେଖକ ଜୟ ଜୟ ଗାଇକ୍ୱାଡ ପ୍ରଶାନ୍ତ ଜଗତାପ ଆମେ ସରକାରୀ କୁମାର ସପ୍ତର୍ଷୀ ଅରୁଣ କୌରେ ଚେତନ ତୁଫେ ଅଭିଷେକ ଦାଖେ ହଜାର ସଂଖ୍ୟା ଉପସ୍ଥିତ ସେ ଆପଣ ବନ୍ଧୁ ହୋଇନ ଡକ୍ଟର ବାବା ସାହେବ ଆମ୍ବେଦକର ପ୍ରଜ୍ଞାବତାନ୍ତ ସଂଘର୍ଷ ହା ଗ୍ରନ୍ଥ ୟା ଠିକାଣି ଲିହିଲା आणि दोन लोकांना तो अर्पित केला एक सयाजीराव गायकवाड आणि दुसरे शाहू महाराज ही निवड अतिशय अचूक अशा प्रकारची निवड होती की सयाजीराव एक असे राजे होऊन गेले की हातात मिळालेली सत्ता ही शेवटच्या माणसाच्या हिताच्यासाठी कशी वापरता येईल आणि केलेले कायदे हे उपेक्षित समाजातल्या मुलामुलींनासुद्धा लाभ कसे देता येईल या प्रकारची भूमिका त्यांनी उभारी सुरू केली. त्यांनी बाबासाहेबांना उच्च शिक्षणाच्यासाठी जायला मदत केली आणि दुसरे शाहू महाराज त्यांनाही अर्पण केलं. शाहू महाराज असे एक राज्यकर्ते होऊन गेले की त्यांनी उपेक्षितांच्या हिताचा नेहमी विचार केला. या देशामध्ये आरक्षणाचा पहिला निर्णय 50% आरक्षणाचा हा शाहू राजांनी केला आणि शाहूराजे यांचं सगळं लक्ष केंद्रित करण्याच्या संबंधीचा जो वर्ग होता तो समाजातल्या प्रामुख्यानं उपेक्षित वर्ग होता. बाबासाहेब यांच्याबद्दलची स्थिती त्यांनी माणगावच्या परिषदेमध्ये मांडली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माणगावला दलितांची परिषद होती. शाहूराजे हजर होते आणि शाहूराजांनी त्या ठिकाणी सांगितलं, बाबांनो तुम्हाला अतिशय दीर्घदृष्टी असलेला नेता मिळाला आहे, जन्मावर त्याच्या फाटीची वळा. हे एवढंच म्हणजे नाही तर त्यांनी संधी मिळेलच्या वेळेला बाबासाहेबांना सहकार्य केलं. एवढा मोठा राजा बाबासाहेबांचे विचार ऐकल्याच्या नंतर त्यांच्या भेटीला मुंबई झाल्या. बाबासाहेब राहत होते त्या चाळीत गेलं, चितळून बाबासाहेबांना भेटलं आणि तुम्ही जे काम करताय त्या कामाला आणखीन काही मदत हवी आहे का हा प्रश्न विचारला. बाबासाहेबांना जे काही प्रकाशन करायचं होतं मूकनायक त्याला काही हजार रुपयाचं अर्थसहाय्य त्यांनी केलं आणि तिथून निघून गेले आणि सांगितलं की हे मूकनायकाचं काम अखंडपणानं चालू ठेवा. यांनी एक प्रकारची जागृती समाजातल्या उपेक्षित वर्गाच्या मनामध्ये येईल आणि म्हणून जयदेवनी सुरुवातीपासून अगदी अर्पण पत्रिकेपासून सुद्धा ज्यांची निवड केली अशा ह्या दोन्ही व्यक्ती आणि बाबासाहेब यांचा काही ना काहीतरी रुणांदोबंद होता. वैचारिक भूमिका एकसंघाची होती. बाबासाहेब शिक्षणाच्या संबंधी अतिशय आग्रही होते.
त्यांनी त्याही लंडन स्कूलला फेकर नाही असो, अमेरिकेची कोलंबिया युनिव्हर्सिटी असो, त्या ठिकाणी जाऊन ज्ञान संपादन करण्याच्यासाठी तासनतास घालो आणि त्याचं सविस्तर वर्णन जयदेवनी केलेलं आहे. बाबासाहेब ग्रंथांची मर्यादा त्यांच्याकडे असल्यामुळे महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये जायचे आणि जायचे कधी, सकाळी 6-6:30 वाजता ग्रंथालयाचा दरवाजा उघडला जात असे त्यावेळेला, आणि तिथून बाहेर कधी फरायचे तर ज्यावेळेला ग्रंथालयाचा दरवाजा बंद होण्याची शक्यता आहे तो फरण अखंड वाचन ज्ञान संपदा ही आत्मसात करण्याच्यासाठी त्यांनी वेळ घालवला आहे आणि त्याचं सविस्तर वर्णन जयदेवने या ठिकाणी दिलेलं आहे. जयदेव स्वतः आंबेडकरचं रोहितचा एक अभ्यासू आणि ज्येष्ठ अशा प्रकारचा नेता आहे हे सांगायला मला अतिशय आनंद होत असतो. पण मला कधी कधी गमत वाटते की त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला, झाला राजगुरुनगर हे हुतात्मा राजगुरु तिथे जयदेव तिथे आणि नामदेव धसावी तिथे हे राजगुरुनगर याच्यामध्ये काय किंवा आहे हे कधी मला समजलं. पण राजगुरुनगरचं कदाचित वैशिष्ट्य दिसतंय, कुठं अन्याय अत्याचार होत असेल तर जी भूमिका आपण मानतो त्याच्याशी सुसंगत पावलं टाकली जात नसतील तर संघर्ष करण्याच्या संबंधीची भूमिका ही घेतली पाहिजे याचा आग्रह करणारं हे ठिकाण असावं असं मी म्हणल्याचं अतिशक्ती होणार नाही आणि त्या संघर्षाचा अनुभव मला यावा. दलित संस्थेची चळवळ त्या काळात सुद्धा आलेली होती, नामांतराचा ठराव 20 मांडला होता, तो ठराव 1 मताने मंजूर झाला. दुर्दैवानं त्या ठरावाच्या अंमलबजावणीच्यासाठी जी पूर्वतयारी करायला हवी होती त्याचा बारकाईने विचार अजून लोकांनी केला नाही आणि त्याचा परिणाम ह्या अनेक ठिकाणी दलित वस्त्यांच्या हत्या हल्ली झाली, दगडफेक झाली, जाळफळ झाली, काहींना मृत्यूलासुद्धा सामोरं जावं लागलं आणि त्या काळात या प्रश्नाच्यासाठी तीव्र भूमिका मांडण्याचं काम कुणी केलेलं असेल तर ते दलित संस्थांनी केलेलं होतं आणि त्या दलित संस्थेमध्ये नामदेवनीसुद्धा अवसर सुरुवातीचा काळ घालवला आहे. आणि मला आठवतं की राज्याचा मुख्यमंत्री होतो, मंत्रालयामध्ये आले आणि 2 तास मला घेराव घातला, सुट्टी त्यांनी त्या ठिकाणी करून दिलेली नाही. त्यांना माहीत होतं की ठराव मांडणारा मीच, पण त्या ठरावाची अंमलबजावणी झाली नाही त्यासाठी त्या भागाचा एक संताप हा त्या ठिकाणी व्यक्त केला गेला. पण मला आनंद आहे की नंतर पुन्हा एकदा राज्याचं काम करण्याची संधी मिळाल्याच्या नंतर त्याच मराठवाड्यामध्ये प्रत्येक महाविद्यालयामध्ये जाऊन तरुण मुलांना विश्वासात घेऊन या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या संबंधी जी काही फावलं टाकायला होती ती टाकली गेली आणि हा प्रश्न नामांतराचा कायमचा संपला गेला याचा मला स्वतःला मनापासून आनंद आहे. बाबासाहेबांच्याबद्दल प्रचंड लिखाण अनेक भाषेत झालं. मी पहिल्यांदा राज्याचा प्रमुख झालो त्यावेळेला सवन बाबासाहेबांचं लिखाण हे प्रसिद्ध करण्याच्या संबंधीचा एक निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेतला आणि जवळपास 18 खंड बाबासाहेबांच्या विचाराचे राज्य सरकारने प्रसिद्ध केले
आणि ते नुसतं महाराष्ट्रातच केले नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या अन्य राज्यात अन्य भाषेमध्ये प्रसिद्ध करण्याच्या उद्देशाचं एक काम त्याच्यामध्ये महत्त्वाचं केलं. आणि त्यामुळं बाबासाहेबांचं चित्र हे देशातल्या सगळ्या नव्या पिढीच्या पुढे बांधले गेले. आज या देशामध्ये अनेक नेते होऊन गेले. जागतिक कीर्तीचं नेतृत्व महात्मा गांधी होते, जवाहरलाल नेहरू होते, मौलाना अब्दुल कलाम आझाद होते, सुभाषचंद्र बोस होते. ही नामावली किती मोठ्या प्रमाणात घेता येईल, पण आज तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेला, लहान वस्तीमध्ये गेला, तर एकाच महामानवाचा पुतळा त्या ठिकाणी बघायला मिळतो, आणि तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. त्यांनी घटना लिहिली, त्या घटनेनं या देशाला स्थैर्य दिलं. आज जे आपण पाहतो आहोत खाली दक्षिणेमध्ये श्रीलंकेसारखा देश, की त्या ठिकाणी सवन देश रस्त्यावर देशाच्या राष्ट्रप्रमुखाला सत्ता सोडायला लागली, त्यांच्या सरकारांना सोडायला लागली. आज आपण पाहिलं उत्तरेकडचा आपला शेजारी पाकिस्तान, त्या देशाचा प्रधानमंत्री एकप्रकारचा एक अत्यंत लोकप्रिय असा खेळाडू आणि असा लोकप्रिय असलेला तरुण राज्यकर्ता, त्यांनाही सत्ता त्या ठिकाणी सोडावी लागली. देशाच्या एका सीमेवर हे चित्र बघायला मिळतं आहे, देशाच्या दुसऱ्या सीमेवर हे चित्र आपल्याला श्रीलंकेत बघायला मिळतं आहे. आणि भारत मात्र प्रश्न अनेक आहेत, पण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्यामुळे हा देश अजूनही एकसंघ राहिला, तो कुठल्या टोकाच्या रस्त्याला गेलेला. आणि म्हणून घटनेचे शिल्पकार हे सांगितलं जातं त्याच्याबद्दल शंका नाही, पण माझ्या मते एवढं म्हणून बाबासाहेबांना आपण न्याय देऊ शकत नाही. या ग्रंथामध्ये बाबासाहेबांच्या जीवनातले अनेक पैलू, अनेक प्रसंग हे अतिशय उत्तम रीतीनं रेखाटण्याचं काम जयदेवनी केलेलं आहे. बाबासाहेब थोडं विचारवंत होते, ते अर्थशास्त्रज्ञ होते. अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांच्याबद्दल ते किती बोलता येईल. आजीच्या वक्त्यांनी सुद्धा काही सांगितलं. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते जात असत आणि लंडन युनिव्हर्सिटीमध्ये एक पद्धत होती की त्या विद्यापीठामध्ये जाणाऱ्या ग्रंथालयामध्ये जास्तीत जास्त वेळ देणाऱ्या अभ्यासकांनी काही महत्त्वाच्या विषयावर प्रबंध वाचला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी त्या ठिकाणी प्रबंध वाचला हिंदुस्थानाची लोकशाही सरकारच्या जबाबदाऱ्या, आणि हा एक प्रबंध त्यांची तर वाचला त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रचंड वादविवाद झाला, प्रचंड चर्चा झाली. सवन विशेष वृत्तपत्र कॉलमच्या कॉलम भरले गेले आणि त्याच्या दोन्ही बाजूची मतं मांडण्यात आली. राजकीय नावाचा थोर विचारवंत त्यांनी त्या संबंधीची मतं त्या ठिकाणी व्यक्त केली. हा बाबासाहेबांचा सुरुवातीचा काळ होता. बाबासाहेबांनी आणखीन एक प्रबंध लिहिला, प्रॉब्लेम ऑफ रुपी, जे रुपयाचं नाणं हे जे आपण करतो त्या नाण्याच्या संबंधीचा प्रश्न. आज आपण वर्तमानपत्र वाचतो, आपल्याला हे दिसतंय की रुपयाची किंमत खाली चालली, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वर चालल्या, आंतरराष्ट्रीय पातळीवर या रुपयाच्या संबंधीची जी प्रतिष्ठा होती ती संकटात जाईल असं चित्र या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून प्रॉब्लेम ऑफ रुपी त्या रुपयाच्या प्रश्नाच्या संबंधी वेळीच योग्य पावलं टाकलेली नाहीत तर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे हे आज आपण पाहतो. ते बाबासाहेबांना त्या काळामध्ये समजलं आणि त्या संबंधीचं लिखाण हे त्यांनी केलेलं होतं.
त्यांचा एम एचा संबंध काय होता? तिचं एम ए झाले आणि त्या एम एमध्ये होत असताना त्यांनी विषय घेतला जी सेन्सरायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन इंडिया, ब्रिटिशांनी असलेल्या धोरणामुळं भारताची अर्थव्यवस्थेवर जे काही विपरीत परिणाम झाले याचा संबंधीचा प्रबंध त्यांनी दिला. आणि या लेखामध्ये ते असं सांगतात की ब्रिटिशांनी या देशामध्ये जी धोरणं आखली, जी आर्थिक व्यवस्था सुद्धा आणण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला, या सगळ्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि समाज जीवनावर विपरीत होतो आहे, आणि त्यासंबंधीचा प्रबंध हा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी लिहिला. आणि त्या लेखात ते असं म्हणतात, ज्याचा उल्लेख काही प्रमाणात पाटणकर साहेबांनी केला, की शेती आणि शेतीचं उत्पादन आणि शेतकरी, बाबासाहेब लिहितात शेतीचं कमी उत्पादन जे दिसतं त्याचं महत्त्वाचं कारण शेतीमधलं अपुरं भांडवल, आणि ह्या अपुरं भांडवलामुळं दरडोळी उत्पन्न कमी होतं आहे, आणि एका बाजूनं उत्पन्न कमी होतं आहे आणि दुसऱ्या बाजूनं जमीन मर्यादित, जमिनीवर अवलंबून राहणारा वर्ग अधिक, आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळं लोकसंख्येचा ताण हा शेतीवर पडतो आहे, आणि या लोक शेतीवरचा हा जो लोकसंख्येचा भार आहे त्यासंबंधी वेळीच कमी करण्याचे निकाल घेतले नाही तर त्याचे दुष्परिणाम बघायला लागतील, आणि त्यासाठी शेती तर केली पाहिजे पण निवड शेती एकच शेती करून चालणार नाही, औद्योगिकरणाचा सुद्धा विचार केला पाहिजे, आणि औद्योगिकरणामध्ये अधिक हाताला काम मिळण्याची व्यवस्था ही करणं आज त्याची आवश्यकता आहे, ही गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी मानली. बाबासाहेब हे अर्थशास्त्रज्ञ म्हणतात म्हणून समजलं जातं, त्याची किती उदाहरणं देत. आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं, स्वातंत्र्याच्या आधी जे मंत्रिमंडळ बनलं त्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब मंत्री होते, त्यांच्याकडे काम काय होतं? त्यांच्याकडे काम होतं पाणी, विद्युत यासंबंधीचं. नंतरच्या काळामध्ये कामगारांचंही काम त्यांच्याकडे आलं. आज हे काम असतं त्यांच्याकडे असताना मूलभूत निर्णय त्यांनी घेतले पाण्याचा फरक, ज्याचा उल्लेख आधीच्या आमच्या मित्रांनी केला, पाणी हे समाजाच्या मालकीचं आहे आणि ते थेंब न थेंब वापरलं पाहिजे, अडवलं पाहिजे, आणि म्हणून त्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांचे एक महत्त्वाचा निकाल घेतला भाकरा नांदेडसारख्या धरणाचा, की आज या देशामध्ये पंजाब आणि हरियाणा इथं 94% जास्त शेती हे उजीचा खर्च आहे, आणि त्यामुळं अन्नाचं कोठार आज पंजाब आणि हरियाणा करू शकतो. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये इथं 40%सुद्धा आपण अजून पोचलो नाही, त्या पंजाबमध्ये 94% क्षेत्र हे पाण्याखाली उजीच्याखाली हे येऊ शकलं, आणि त्याचं महत्त्वाचं कारण बाबासाहेबांनी त्या काळामध्ये भाकरा नांदेडचा निर्णय घेतला, आणि त्यामुळं आज या देशाची अन्नाची कोठार आहे ही एका वेगळ्या स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. दामोदर झाली का शोषण हे दक्षिणेचं दुसरं धरण, अतिशय महत्त्वाचं धरण, आणि त्याच्यासंबंधीचा निर्णयसुद्धा हा बाबासाहेबांचा निर्णय होता, आणि बाबासाहेबांनी आणखीन एक मुदत ठेवली की धरणं बांधूया, पाणी अडवूया, शेती संपन्न करूया, पण पाण्यातून वीजसुद्धा निर्माण करायचा हा विचार केला पाहिजे, आणि ती वीज ही हायड्रो या प्रकारची वीज ही तयार केली पाहिजे, आणि ती वीज तयार करायची असेल तर त्यासाठी तो विचार करून त्यासंबंधीची पावलं ही टाकली पाहिजेत हा निर्णय बाबासाहेबांनी घेतलेला होता. आणि इथंच ते थांबले नाही, त्यांनी आणखीन एक गोष्ट केली की काही राज्य अशी होती की तिचं पाणी खूप, तिचं वीजही खूप, आणि काही राज्य अशी होती तिथं पाण्याची कमतरता, तिथं विजेची कमतरता, मग जिथं अधिक वीज आहे
ते अधिक वीर जिथे कमतरच आहे त्या राज्यामध्ये नेणारा त्याचे विचार केला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी हा निर्णय घेतला की पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, याचा अर्थ ज्या देशातल्या ज्या राज्यात अधिक वीज आहे त्या राज्यातली सरफरज वीज कमी विद्युत निर्मिती असलेल्या राज्यामध्ये नेण्याची संबंध यंत्रणा उभी करणं आणि त्या माध्यमातून तिथं वीज देणं, तर वीज हे प्रगतीचं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे हे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मानले. हे मानत असताना त्यांनी आणखीन एक गोष्ट विचार केला की त्या काळामध्ये आज जसं विद्युत मंडळ आहे तशी मंडळं नव्हती, काही खाजगी लोकांची विद्युत निर्मितीचे केंद्र होती आणि म्हणून प्रत्येक राज्याने विद्युत मंडळ केलं पाहिजे. आज आपण महाराष्ट्र विद्युत मंडळ म्हणतो, MSME म्हणतो, या सगळ्या विद्युत मंडळांच्या निर्मितीचा निर्णय हा बाबासाहेबांनी घेतलेला होता आणि त्याचा परिणाम आज या देशामध्ये बघायला मिळाला. अशा अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल ते सांगतायचे. आमच्या आधीच्या मित्रांनी सांगितलं की बाबासाहेबांच्याकडे कामगार खातं होतं, कामगार खात्यामध्ये कष्ट करायच्या अधिकाराचा सन्मान केला पाहिजे ही भूमिका त्यांनी केली आणि कामगारांच्या हिताची जपणूक करणारे अनेक महत्त्वाचे कायदे हे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मांडले. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की बाबासाहेबांनी कामगारांचे हक्क, त्याच्यामध्ये या कामगारांचे हक्क, कामगारांचं वेतन, कामगारांची रजा या संदर्भात कायदे करून त्यांनी कामगारांना आधार दिला. आणि हे देत असताना त्यांनी सांगितलं की हा विचार माझ्या मनात येतो, त्याचं महत्त्वाचं कारण महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आम्हाला दिशा दाखवली आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांचा सन्मान हाही त्यांनी केला. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विचार आणि बाबासाहेबांच्या विचारामध्ये अनेक ठिकाणी साम्य दिसतं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं धरणं बांधली, त्यासाठी बाबासाहेबांचा निकाल घेतला. ज्या वेळेला इंग्रजांचं राज्य होतं आणि पंचम जॉर्ज हा या देशामध्ये भेट द्यायला आला त्यावेळेला मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया आपण म्हणतो ती जी कमान आहे ती कमान त्याच्या स्वागताच्यासाठी बांधली गेली आणि सवन वरिष्ठ अधिकारी इंग्रजचे अधिकारी हे सगळे त्या पंचम जॉर्जच्या स्वागताला त्या कमानीच्या तिथं होते. त्याची ओळख लागली तिथं मुंबईला, ते उतरले, हे सगळे अधिकारी त्यांचं स्वागत करत होते, बरे बरे लोक त्यांचं स्वागत करत होते. कोफ्यामध्ये एक स्वागतवाला आणि खांद्यावर उफळ नसलेला, धोतर नसलेला आणि हातात कागद असलेला एक ग्रस्त उभा होता. पोलिसांनी त्याला बाजूला करायचा प्रयत्न केला आणि त्याच्या पंचमदेवाच्या लक्षात आलं. त्यांनी सांगितलं त्यांना एक औत्सुक्य वाटलं, कोण आहे हा माणूस, का थांबला हातात, हातात कागद आहे याचा अर्थ काय. आणि त्यांनी सांगितलं पोलिसांना त्यांना माझ्याकडे आणा, माझ्याकडे आणा. त्यांना आणलं गेलं आणि ती मागण्याची सनद ही त्या पंचम जावाच्या हातामध्ये दिली. आणि ते कोण होते, महात्मा ज्योतिबा फुले होते. त्या कागदात काय लिहिलं होतं, त्यांनी सांगितलं होतं की या राज्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळात सापडलेल्या माणसाला खरी फोडायचं काम सरकार देतं, त्याऐवजी पडणारं पाणी थेंब न थेंब अडवण्याच्यासाठी तलाव करता आले, छोटी धरणं बांधता आली तर पाण्याचा फक्त सुटेल, दुष्काळात सुटका होईल, म्हणून खरी फोडायची शिक्षा बंद कर. दुसरी मागणी त्यांनी ही केली की शेतीला जोरधंदा पाहिजे आणि तो जोरधंदा दुधाशिवाय असत नाही, तीच गाय तोच वयू, यामुळे आमच्याकडची प्रजनी आणि दुधाचं प्रमाण हे कमी व्हायला लागले आणि त्यामुळं हा दर्जा गायीचा सुधारण्याच्यासाठी संकट केला पाहिजे आणि त्यासाठी विलायचं वरू पाठवा आणि इथे नवीन जाती तयार करा ही दुसरी मागणी त्यांनी केली. आणि तिसरी मागणी ही केली की फिर्यान फिर्या आमचा शेतकरी शाळूचं पीक घेतो
म्हणजे ज्वारी सफीक घेतो, तीच ज्वारी पुन्हा पुन्हा वापरतो आणि त्यामुळे तिची उत्पादकता कमी झाली आणि त्यासाठी या ज्वारीचं संकर करण्याच्या संबंधीचा कार्यक्रम लावला. आज आम्ही म्हणतो की संकरित ज्वारी हा विचार त्यावेळेला महात्मा फुल्यांनी सांगितला. आणि म्हणून बाबासाहेबांनी अशी भूमिका मांडताना, निर्णय घेताना, या माणसाला दृष्टी होती आणि या दुसऱ्या माणसाचा आदर्श पुढे ठेवला पाहिजे आणि त्या दृष्टीनं बाबासाहेबांनी फुल्यांच्याबद्दल अखंडपणानं त्यांनी सन्मानाची भूमिका घेतलेली होती. म्हणजे कामगार असोत किंवा स्त्रिया असोत, स्त्रियांच्या संबंधीचे अनेक कायदे हे बाबासाहेबांनी केले. स्वच्छतेमध्ये आणि त्याच्यापेक्षा संपत्तीमध्ये स्त्रियांना समान वागणूक मिळाली पाहिजे. ज्यावेळेला घटना लिहिताना त्या घटनेमध्ये तीन चार कलम अशी आहेत की ज्याच्यामध्ये स्त्रियांचा सन्मान, स्त्रियांची प्रतिष्ठा याबद्दलचा आग्रह हा त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केलेला होता. बाबासाहेबांनी तिचा अन्याय होत असेल त्यासंबंधीची एक प्रकारची संघर्षाची भूमिका घेतली. मंदिरं होती, त्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश नव्हता. त्यांनी निर्णय घेतला, त्यांनी निर्णय हा घेतला कालाराम सत्याग्रह ह्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा आहे. कालाराम मंदिरमध्ये दलितांना जाऊन दिलं जात नसेल त्या ठिकाणी सत्याग्रह करण्याची भूमिका त्यांनी घेतली. तिथल्या सरकारने त्याला विरोध करण्याची भूमिका घेतली. पण एक होतं की त्यांच्याबद्दलचा आस्था असलेला फार मोठा तरुणांचा वर्ग त्या सत्याग्रहामध्ये सहभागी व्हायला लागला. ते सहभागी झाल्याच्या नंतर सत्याग्रह एका चौकटीत झाला पाहिजे. त्या ठिकाणी अतिरेकी चित्र होता कामा नये. सत्याग्रही जो कोणी सहभागी होईल तो विचारानं त्या कारणाशी सहभागी झालेला असला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे कुणी सहभागी होण्याच्यासाठी आग्रह करत असते त्यांना काही आदेश दिले. सत्याग्रह करून इच्छा झाल्यानं त्यांनी सांगितलं की तुम्हाला हे संकल्पच लिहून द्यावं लागेल. त्याच्यात काय होतं, त्याच्यात पहिला कलम होता जन्मसिद्ध चातुर्वर्ण्या माझा विश्वास नाही, दोन जातीभेद मला मान्य नाही, तीन अस्पृश्यता हिंदू धर्मा कलंक आहे आणि तो नाहीसा करण्याकरता मी प्रामाणिकपणानं प्रयत्न करेल, चार उच्च नीचतेच्या भावना मनात बाळगून खाण्यापिण्याच्या बाबतीत ते जाती निर्बंध पाळणार नाही, दलितांना अस्पृश्यांना देवळे पाणवते शाळा इत्यादी ठिकाणी सुशांच्या बरोबर बरोबरीचे हक्क द्यावेत यासंबंधीचं जे कोणी लिखित देत असेल तर त्यांनीच माझ्यावर सत्याग्रह करावा. नाहीतर समारंभाच्यासाठी किंवा वर्तमानपत्रात नाव येण्याच्यासाठी मला सत्याग्रह नकोत विचारानं बरोबर राहणारा हा सत्याग्रह ज्या ठिकाणी असला होता. आणि म्हणून त्यांनी या भागाची भूमिका घेतली गेली. महाराष्ट्र सत्याग्रहामध्ये सुद्धा हे झालं. महाराष्ट्र सत्याग्रहामध्ये 14 तळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्यासाठी संघर्ष करतात तो केलाच आहे. जे काही करणं शक्य असेल ते त्यांनी केलं. आणि म्हणून आपलं सवन आयुष्य कधी शेतकऱ्यांच्यासाठी असेल, कामगारांच्यासाठी असेल, स्त्रियांच्यासाठी असेल आणि समाजातल्या उपेक्षित वर्गाच्यासाठी असेल. आणि हे करत असताना जगामध्ये जे आधुनिकता, जे तत्त्वज्ञान, जे ज्ञान तयार झालेलं आहे ते त्या ठिकाणी आणण्याच्या संबंधीची भूमिका ही त्यांनी अखंडपणाने केली. मगाशी मी बोलत असताना तुम्हाला सांगितलं की बाबासाहेब हे अमेरिकेला गेले आणि अमेरिकेला गेले किंवा लंडनला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी एवढा प्रचंड अभ्यास केला आणि ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न त्यांच्या ठिकाणी केला. त्या बाबासाहेबांची नोंद ही जगातल्या या अन्य देशातल्या लोकांनीसुद्धा केली. आज कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही गेला, मी स्वतः जाऊन बघून आलो आहे, आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये गेला
तिथेही जाऊन आलेले आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे पाहिजे आपण तर त्या पुतळ्याच्या खाली एकच लिहितात वी आर आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज ज्ञानाचा प्रतिनिधी वी आर आंबेडकर हे पुतळ्याच्या खाली अमेरिकन गव्हर्नमेंट लिहितं किंवा इंग्लिश गव्हर्नमेंट लिहितं माझ्या मते या देशातल्या दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचा देशाच्या बाहेर एवढा सन्मान झालेला नाही. दुःख फक्त एकच आहे की त्यांना शेवटी एक निर्णय घ्यावा लागला तो कचून निर्णय होता आणि तो हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारण्याचा आणि त्याचं कारण जे काही या देशात घडत होतं ते त्यांना मान्य नव्हतं. पुणे कराराच्या माध्यमातून गांधीजींच्यावर काही सुसंवाद झाला काही गोष्टी त्यांनी मान्य केल्या काही ठिकाणी मतभेद कायम झाले जवाहरलाल नेहरूंच्या संदर्भाच्या काही गोष्टी झाल्या पण या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर बाबासाहेब एका निर्णयाला आले आणि 13 ऑक्टोबर 1935 नाशिक जिल्ह्यातल्या येवला जी परिषद झाली त्या परिषदामध्ये बाबासाहेबांनी आपला अंतिम निर्णय जाहीर केला आणि तो अंतिम निर्णय एकच होता हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मी मरणार नाही आणि त्यामुळं त्यांनी शेवटी 14 ऑक्टोबर 1956 दीक्षाभूमीमध्ये नागपूरला त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या संबंधीचा विचार केला जगातल्या सगळ्या धर्मांचा सखोल अभ्यास केला आणि ते शेवटी या निष्कर्षाशी आले की या देशामध्ये समतेचा विचार खऱ्या अर्थाने कृतीचा आणायचा असेल तर तथाकथक बुद्धाशिवाय दुसरं तत्वज्ञान मला मान्य पडत नाही आणि ते तत्वज्ञान त्यांनी स्वीकारलं आणि तो निर्णय हा त्या पद्धतीने त्यांनी घेतला आणि आनंद आहे की या देशातल्या हजारो लोकांनी त्यांच्या पाठोपाठ हा विचारांची निर्णय घेतला ही स्थिती आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळं सवन बाबासाहेबांचं जीवन हे जर आपण बघितलं तर सामाजिक परिवर्तनाची जी चळवळ होती असं म्हणलं तर त्याच्यामध्ये अतिशक्ती होणार नाही जयदेवनी तेच काम अतिशय उत्तम रीतीनं मानलं त्यातलं फक्त मोजक्या गोष्टी सांगितल्या यापेक्षा अनेक गोष्टीवरचं एक सविस्तर विश्लेषण बाबासाहेबांची विचारधारा जयदेवनी या ग्रंथाच्या माध्यमातून दिलं त्याचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.